की या संपूर्ण भागामध्ये ॲक्सिडेंट्स वाढले होते आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या आणि स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही सगळे एकत्र मिळून त्याचा पाठपुरावा करत होतो. नॅशनल हायवेची सगळी टीम ज्या ज्या वेळेस काय अडचण झाली ती आमच्या मदतीला धावून आलेली आहे आणि इथे काही तज्ज्ञांना घेऊन आम्ही काही सूचना नॅशनल हायवेला या सगळ्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झालेली आहे आणि दर एक दोन एक महिन्यांनी आम्ही सगळे फील्डवर येऊन इथे येऊन चेक करत असतो की खरंच काय परिस्थिती आहे आणि त्याच्यात खूप सुधारणा झालेली आहे. आणि एक 15 दिवसापूर्वी मी माननीय गडकरी साहेबांना, मी सचिन दोडके, आम्ही आणि काही आमचे सहकारी भेटून आलो आणि आमचा प्रयत्न आहे की इथे झिरो ॲक्सिडेंट झोन हा झाला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी एक वेगळी कमिटी ही आता ते गठित केलेली आहे, ती एक मदत. आणि ह्या भागात जी प्रलंबित कामं आहेत, म्हणजे ह्या भागाचा हा रस्ता पूर्ण झाला असला तरी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून इथले सर्व्हिस रोड झालेले नाहीत, हा पहिला मुद्दा. दुसरा, जेव्हा तुम्ही इथून मुंबईच्या दिशेने किंवा हिंजवडीच्या दिशेने जातात, वारज्याच्या आणि इथेमध्ये अनेक असे भाग आहेत जिथे 6 लेन हायवेचं काम अपूर्ण आहे, त्याच्यामुळे तिथे प्रचंड ट्रॅफिक आणि नागरिकांची खूप गैरसोय होते. तसंच कात्रज चौकातून खडी मशीन चौकात जिथे जातो तिथेही प्रचंड अडचणी येत आहेत, कारण का ते काम वेळेवर पूर्ण नाही आहे, तिथे काही ॲक्विजिशनचे इश्यूज आहेत. त्यामुळे सातत्याने महिना दीड दोन महिन्यांनी मॅक्सिमम आम्ही या सगळ्याचा रिव्ह्यू घेतो. नॅशनल हायवे, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस यांच्याकडे आमचा पाठपुरावा चालू असतो आणि माझा प्रयत्न आहे की आपल्या संपूर्ण भागामध्ये झिरो ॲक्सिडेंट झोन करण्यासाठी जे काय करायला लागेल त्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. काही काल तुम्ही म्हणालात की राष्ट्रवादीमध्ये फूट नाही पडली, आज एक अजून दोन मुद्दे की त्या तिथून वारज्याला जात असताना 36 कोटी रुपयाचा निधी गडकरी साहेबांनी स्पेशली त्या अपूर्ण कामांसाठी दिलेला आहे वारजे वडगावला, तो एक. आणि नवीन एक रस्ता जो सरका आहे स्वामीनारायण मंदिर पासून वारज्यापर्यंत जायला त्यालाही निधी आलेला आहे, त्यामुळे खूप मोठे रस्ते इथे केंद्र सरकारचा जो पाठपुरावा झाला त्याच्यामुळे पुन्हा एकदा 3000 कोटी रुपयाचा एक मोठा रस्ताही होते होते. त्याच्यामुळे मी माननीय गडकरी साहेबांचे जाहीरपणे मनपूर्वक आभार मानते. आणि इथनं कंटेनर वगैरे जाताना धडधड धडधड आवाज येतो पूर्ण इथली, इथून तुम्ही लाईनमध्ये कुणालाही विचारा, सगळ्या प्रत्येक फ्लॅटमधले फ्लॅटधारकांना त्रास होतो ना, त्याच्याबद्दल काहीतरी उपाययोजना चालेल. मी नॅशनल हायवेला विचारते आणि काय साऊंड प्रूफला करता येईल पूर्ण इथल्या हायवे. जरूर दादा, जरूर सगळ्यांना त्रास होतो, जरूर साऊंड बॅरियर करता येईल का, बघते, जरूर बघते.